प्रेक्षकांक नमस्कार. इश्टानो, भलायकीच्या मॉडर्न युगातल्या कार्यावळीत तुमकां उर्बेवरीत येवकार. फाटल्या सप्तकान किडनी ह्या कुडींतल्या मुखेल अवयवाची गंभीर दुयेंसाविशीं तुमी म्हायती जाणून घेतली. तातूंत मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार आनी दुयेंतीचे अणभव तुमी आयकले. मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने मनशाच्या जिवितांत गंभीर दुयेंसाचे संशोधन वरवीं हजारांच्या संख्येन दुयेंतीक आस्त मेळोवन दिल्या. ह्या कार्यावळीक आतां बरो प्रतिसाद मेळपाक लागला. तुमचे सगळे दुबाव आमी हातूंतल्यान पयस करतात. डॉक्टर विजय कुमार माने आयजूय तुमकां काळजाचे दुयेंस ह्या आनीक एका म्हत्वाच्या विशयाचेर मार्गदर्शन करतले. तुमकां खबर आसा, मनशाचे सरासरी जीवन जर आमी 70 वर्सां अशें मानून घेतले जाल्यार ह्या पुराय जिवितांत मनशाचे 2 अब्ज वेळा म्हळ्यार 22 कोटी खेपो स्पंदन करता. 2 हे मनशाचे कुडीचे इंजीन अशें म्हळ्यार योग्य ठरतले. अखंडपणान कार्यरत आशिल्ले ह्या कुडीच्या एका महत्वपूर्ण अशा अवयवाविशयी तशेंच ताका पिडपी वेगवेगळ्या दुयेंसाविशीं तुमकां खुबशी म्हायती आसतलीच. काळजाची गती ही दरेकाच्या भलायकीचेर निंबून आसता. मनीस जल्माक येता तेन्ना ताचे 99.99% निरोगी आसता. आमच्या काळजांत खंयसरूच हाड नासता. छातेंतल्या पाद्र्यांत दावे वटेन लोंबकाळटा अशें हे अवयवाची भलायकी पूर्णपणान तुमच्या जिवनशैलीचेर निंबून आसता. आनी सध्या आमी कसल्या तरेच्या जिवनशैलीन जगता हें तुमकां खबर आसा. पुराय जगांत आज काळजाच्या घातान मरण येवपांचो आंकडो सगळ्यांत चड आसा. हाचे वेल्यान तुमच्या जिवनशैलीची व्याख्या तुमीच करपाक शकता. तर इश्टानो, तुमकां तुमच्या काळजाची चड काळजी घेवप सहज शक्य आसा. आमच्या ह्या कार्यावळीचो तो उद्देश आसा. पूण कांय वेळा अपहरिहार व काळजाक पिडपी वेगवेगळ्या दुयेंसाक आनी ताचेर होमिओपॅथीचो खास उपचार हाचे विशीं तुमी आयज जाणून घेतले. तशेंच सदा भशेन दुयेंतीचे अणभव तुमकां आयकूंक मेळटले. दुयेंस जितले खर तितकोच खर्चूय सुबेज हें समीकरण तुमी जाणात आसतले. पूण मॉडर्न होमिओपॅथींत असल्या खर दुयेंसाचेर उपकाराचो खर्च हेराच्या तुळेंत खूब उणो आसा. ते भायर कसलेच सायड इफेक्ट्स नासता. फाटलीं 20 वर्सां संशोधनाच्या योगदानांतल्यान मॉडर्न होमिओपॅथीची तुमकां काळजाच्या खर दुयेंसांतल्यान खूब थकाय दिवपाचें काम करता. ह्यो सगळ्यो गजाली मॉडर्न होमिओपॅथीच्या खास कार्यावळींतल्यान आतां रोखड्योच तुमकां कळटल्यो. तेन्ना पळयत रावात भलायकीचे मॉडर्न युग. इश्टानो, ह्या कार्यावळीच्या शेवटाक तुमकां एक प्रश्न विचारतले. ह्या प्रश्नाची जाप तुमकां काळजाच्या दुयेंसाविशीं जागरूक दवरतली. तशेंच मॉडर्न होमिओपॅथी कडल्यान तुमकां रोख इनामां आनी स्मृतीचिन्ह मेळोवन दितले. तेन्ना लक्ष दियात आनी आयकात मॉडर्न होमिओपॅथीची खास कार्यावळ भलायकीचे मॉडर्न युग. जन्म आणि मृत्यू या 2 बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजाररूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. मला 2013 अटॅकचा थोडा झटकाऱ्यासारखं वाटलं. माझ्या छातीमध्ये दुखत होतं आणि दोन्ही हात उभे दुखत होते. म्हणून मला फलटण येते गावाकडं फलटण ते तिथं ॲडमिट केलं. त्या डॉक्टरनी ॲडमिट करून घेऊन मला 4 दिवस तिथं ठेवलं. त्यानंतर त्यांनी माझी टेस्ट केली तर त्यांनी मला इकडं पुण्याला हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि एंजिओग्राफी करून घ्यायला सांगितलं त्यांनी. मग इथं आल्यानंतर इथं एंजिओग्राफी केली माझी आणि त्यानंतर यांनी हृदयाचं ऑपरेशन करायला सांगितलं होतं मला. पण ती काय आम्ही केलं नाही तर तेवढ्यात आमच्या मंडळीचं दुखणं मला माहितीच होतं. त्यांना जुलाबाचा त्रास होता आणि कॅन्सरचा त्रास होता. त्यामुळं मग आम्ही तिला औषध मान डॉक्टरचं औषध सुरू केलं होतं आणि ते औषध त्या औषधामुळे त्यांना भरपूर म्हणजे प्रगती झाली त्यांच्यात आणि त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. त्याच्यामुळं आम्ही मान डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांनी ऑपरेशन करायला मग सांगितलं नाही मला. त्यांनी मग घेतलं औषध त्यांनी मान डॉक्टरांचं सुरू केलं मला. आणि त्या आता वर्षभर मी औषध त्यांची खातो आणि त्याच्यापासून मला पूर्णपणे बरं वाटते. मला जीनाचं सुद्धा चढवून नव्हता तो आता चढू शकतो मी जीनासुद्धा.
माझी कामं पूर्वीची जे होत नव्हती ते आता स्वतः करतो मी. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचा मॉडर्न योग या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही भागांमध्ये आपण अनेक दुर्धर आजारांची सविस्तर माहिती घेतली. आपण त्याच्याविषयी उपचार जाणून घेतले, लक्षणं कारणंही पाहिली. आजच्या भागात आपण वळणार आहोत शरीरातल्या सगळ्यात महत्त्वाच्या अवयवाकडे, आणि ते म्हणजे हृदय, अर्थातच हार्ट. हृदयाशी संबंधित जे आजार असतात किंवा हार्ट डिसीज असतात त्याविषयी आपण या भागात चर्चा करणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने. सर, कार्यक्रमात स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार मित्रो. सर, आपण बऱ्याचशा एपिसोडमध्ये बघितलं, अनेक असे दुर्धर आजार आपण पाहिले, मॉडर्न होमिओपॅथीचे उपचारही त्याच्यावरचे पाहिले, याविषयी आपण बोलणार आहोत. परंतु हृदय हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे शरीरातला असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्याशी रिलेटेड अनेक आजार असतात किंवा हार्ट डिसीजेस जे आहे त्याचं प्रमाणही आज वाढलेलं दिसतं आहे आजकाल मोठ्या प्रमाणात. तर त्याविषयी काय सांगाल, कशाप्रकारे नेमके हार्ट डिसीजेस आपल्याला आढळून येतात? प्रामुख्यानं जो हार्ट डिसीज आहे तो म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसीज. आपण एक बोली भाषेत म्हणतो की रुग्णाला हार्ट अटॅक आला. तर हार्ट अटॅक आला याचा अर्थ काय असतो? जी कोरोनरी आर्टरीज ज्या आहेत त्या कोरोनरी आर्टरीजमध्ये जे ब्लॉकेजेस होतात त्या ब्लॉकेजेसमुळे हृदयाच्या कामामध्ये अडथळा निर्माण होतो, हृदयाचा रक्तप्रवाह कमी होतो आणि हार्ट अटॅक येतो. बरोबर. तर त्याला म्हणायचं कोरोनरी आर्टरी डिसीज. हा एक प्रमुख आणि प्रामुख्याने आढळणारा आणि गंभीर स्वरूपाचा आजार आहे. जगातले अनेक लोक या आजारानं पीडित आहेत आणि सध्याची जीवनशैली जी आहे ते त्याला मुख्यतः कारणीभूत आहे. बरं, आणखीन अशा प्रकारचे कुठले असतात हार्ट डिसीजेस की जेणेकरून जसं तुम्ही म्हणाल की एक गांभीर्य त्याला येतं? हार्ट डिसीज तसे अनेक प्रकारचे आहेत. दुसरा एक हार्ट डिसीज आहे म्हणजे रुमॅटिक हार्ट डिसीज. त्याच्यामध्ये रुमॅटिझममुळे म्हणजे संधिवाताच्या एका प्रकारामुळे रुमॅटिक फिवर असं म्हटलं जाते आणि ताप येतो. त्याच्यामुळे जे हृदयाचे जे झडपा आहेत त्या झडपा खराब होतात. त्याला म्हणायचं रुमॅटिक हार्ट डिसीज किंवा व्हॉल्युलर हार्ट डिसीज. की हे जे दोन आजार आहेत ते प्रामुख्याने आपण आपल्या मॉडर्न होमिओपॅथीच्या मॉडर्न उपचारामुळे आपण ट्रीट करू शकतो आणि त्याच्यामध्ये फार चांगले रिझल्ट आहेत आपल्याला. नक्की. जर तुम्ही म्हणालात तसं की हार्ट डिसीजचं प्रमाण जे आहे ते आता कुठेतरी वाढताना दिसतंय बऱ्याचशा रुग्णांना त्याचं प्रमाण. जसं आधी प्रौढांमध्ये हे प्रमाण होतं तसं हल्ली तरुण पिढीला सुद्धा अशा प्रकारचे आजार होताना दिसत आहेत. त्याचं नेमकं कारण काय असावं? जसं म्हणजे मे बी एखादं वन ऑफ द रिझन स्ट्रेस हेही असू शकतं, बऱ्याच वेळा ते आढळून येतं. अशा प्रकारे इतर काय कारण? स्ट्रेस तर प्रमुख कारण आहे, कारण सध्याचं शहरी लाईफ आहे स्पेशली ते स्ट्रेस पूर्ण आहे, ज्यामध्ये स्ट्रेस जास्त आहे. जीवनशैली पण प्रमुख आहे. म्हणजे सध्या काय झालं, जे बैठे काम करणारे लोक आहेत, समजा ते कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये किंवा सॉफ्टवेअर फील्डमध्ये जे लोक आहेत किंवा ज्यांचं बैठे काम आहे, जे समजा ड्रायव्हर आहेत किंवा ज्यांचं तनावपूर्ण जीवन आहे, जे मोठ्या मोठ्या कंपन्यांचे बॉसेस आहेत की ज्यांना कंटिन्युअस ताणाला सामोरं करायला लागते. व्यावसायिक लोक बिझनेसमॅन आहेत, ते बिझनेसमध्ये चढ उतार झाले की ते स्ट्रेसमध्ये जातात. किंवा बऱ्याच लोकांचे फॅमिलियल स्ट्रेस पण फार वाढलेले आहेत. बरं, हे लोक प्रामुख्याने सफरर आहेत. ह्या लोकांमध्ये हे हृदयविकाराचं प्रमाण किंवा कोरोनरी आर्टरी डिसीजचं प्रमाण हे जास्त आहे. ह्यामध्ये जीवनशैली जी प्रामुख्याने आहे, फास्ट फूड आहे की फास्ट फूड खाण्याचं प्रमाण हल्ली तरुण वर्गामध्ये किंवा अगदी लहानपणापासून फार मोठ्या प्रमाणात वाढलंय. दुसरी गोष्ट की लहान मुलं सुद्धा किंवा तरुण किंवा वयस्कर लोक सुद्धा टीव्ही बघण्याचं प्रमाण खूप आहे. एकदा टीव्हीवर टीव्ही बघत माणूस बसला की तो खात जातो आणि फक्त तर टीव्हीच बघत जातो, रिमोट हातात घेतो, उठायला पण लागत नाही त्याला. हे पण प्रमुख कारण आहे. अशा माणसांचं काय होतं की या प्रकारच्या खाण्यामुळे आरबट सरबट खाणं जे त्याला म्हटलंय, फास्ट फूड जे आपण त्याला म्हणतो, याच्यामुळे काय होतं, त्या कोरोनरी आर्टरीजमध्ये ब्लॉकेजेस तयार होतात. मग असा रुग्ण हार्ट अटॅकला सामोरा जातो. त्यामुळे हे सगळ्या वयाच्या रुग्णांमध्ये हल्ली, म्हणजे अगदी यंग एजमध्ये 25-26 वर्षाच्या रुग्णांना पण हार्ट अटॅक आलेला दिसून येतोय. तसंच मग मधल्या वयामध्ये आणि उतार वयामध्ये पण लोकांना हृदयाचा कोरोनरी आर्टरी डिसीज बऱ्याच लोकांना झालेला आहे. बरोबर, नक्कीच. तर आपण पाहिलं की हार्ट डिसीजेस जे आहेत ते कसे वेगवेगळ्या प्रकारे आहेत किंवा कशा प्रकारे ते होऊ शकतात, त्याची कारणं नेमकी काय आहेत, कशा प्रकारची लक्षणं दिसू शकतात याविषयी आपण चर्चा केली. उपचार पद्धती नेमकी कशा प्रकारे असू शकते याविषयी आपण ही चर्चा चालू ठेवणार आहोत. इथे घेतो एक छोटासा ब्रेक. सल्ला व मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा: 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन व मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा: दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, मडगाव, म्हापसा. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800121809.
आमची वेबसाईट आहे www.modernhomeopathy.co.in, ईमेल आय डी info@modernhomeopathy.co.in आणि किडनी क्युअर क्लिनिक @gmail.com. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ, कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे, त्यांचं करिअर जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न योग्य आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण बऱ्याच वेळा असं ऐकू येतं की स्मोकिंग किंवा धूम्रपानाचं प्रमाण जर का जास्त असेल तर त्याचाही इफेक्ट किंवा इम्पॅक्ट कुठेतरी हार्टवरती आपल्या होत असतो, तर ते कशा प्रकारे होतं? तंबाखू जे आहे ना, तंबाखूमुळे काय होतंय की कोलेस्ट्रॉल जे आहे, बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे, ते मोठ्या प्रमाणामध्ये साठलं जाते रक्तवाहिन्यांमध्ये. त्याचे प्लेक्स तयार होतात आणि हे प्लेक्स काय करतात की रक्तप्रवाहाला अडथळा म्हणून निर्माण होतात आणि ह्याला कारणीभूत हे स्मोकिंग आहे. तंबाखू मधलं जे निकोटीन आहे आणि इतर बरेचसे टार आहे, टार पण असते त्यामध्ये, प्रामुख्याने निकोटीन आणि टार आहे त्याच्यामध्ये. ह्या टार आणि निकोटीन हे या प्रकारे काम करते. जसं तंबाखू कार्सिनोजेनिक आहे, कॅन्सर निर्माण करते, तसंच या गोष्टी पण तंबाखूमुळे निर्माण होतात, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करणं. नक्की. सो तुम्ही आता बोलताना कोलेस्ट्रॉलचा उल्लेख केला, आता बऱ्याच वेळेला कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणाची जी कमी अधिक प्रमाण जे असतं किंवा अधिक जेव्हा ते वाढतं कोलेस्ट्रॉल, त्याचा कुठेतरी त्याचं प्रेशर जे आहे ते कुठेतरी हार्टवरती येताना दिसतं का? म्हणजे त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल असं एक समजलं जातं की जे बॅड कोलेस्ट्रॉल आणि गुड कोलेस्ट्रॉल जे आहे, एलडीएल आणि एचडीएल ज्याला म्हटलं जाते, लो डेन्सिटी लाइपो प्रोटीन्स आणि हाय डेन्सिटी, ह्या दोन्ही ह्याचं जे ह्यातलं बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे ह्याचा परिणाम काय होतो की रक्तवाहिन्यांमध्ये जे मेद आहे, जे प्लेक्स आहेत, हे प्लेक्स वाढले जातात. मेद म्हणजे चरबी, ही चरबी निर्माण होऊन वाढते आणि त्याच्यामुळे मग रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो. अशा प्रकारे हार्ट अटॅक यायच्या लक्षणाची सुरुवात होते, म्हणजे लहान लहान रक्तवाहिन्यांपासून ते मोठ्या मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये पण ते कोलेस्ट्रॉल साठून राहते, चरबी साठून राहते आणि मग रक्तवाहिन्यांमध्ये जो अडथळा निर्माण होतो तो त्या त्या अवयवावर गंभीर परिणाम करतो. समजा जर मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये जर ते कोलेस्ट्रॉल जर चरबी जर साचून राहिली तर मेंदूचा रक्तप्रवाह कमी होईल, रुग्णाला पॅरालिसिस होईल. हार्टच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, कोरोनरी आर्टरीज आहेत दोन, त्याच्यामध्ये जर साचून राहील तर मग त्याला हार्ट अटॅक येईल, हृदयाचा रक्तप्रवाह कमी होईल. अशा प्रकारे कोलेस्ट्रॉल हे, बॅड कोलेस्ट्रॉल हे अशा प्रकारे काम करत राहतं आणि ह्याला कोलेस्ट्रॉलला वाढवायचं काम जे आहे हे जे मेदयुक्त किंवा संपृक्त जे पदार्थ आहेत, व्यसनं जे आहेत, समजा तंबाखू सारखं व्यसन किंवा स्मोकिंग सारखं जे व्यसन आहे, ह्याच्यामुळे त्याला बढावा दिला जातो, म्हणजे वाढवलं जातं. बरोबर. सर, हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण असेल किंवा हार्ट फेल्युअरही होता बऱ्याच वेळेला, तर या सगळ्या गोष्टी असतात. परंतु हार्टचं जे मेन काम असतं किंवा पंपिंग असतं किंवा ते असतं, त्याची सुद्धा कुठेतरी पॉवर कधीतरी कमी होताना दिसते किंवा त्याची हार्टची बीटिंगची जी क्षमता असते तीही कुठेतरी कधीतरी कमी होताना दिसते, तर ते नेमकं कशामुळे होतं, म्हणजे त्याचं कारण काय असतं? इलेक्ट्रिकल इम्पल्स एक हार्टमध्ये तयार होतो.